गड इंग्लज मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते। गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण। गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज। दिवाळीसाठी विशेष ऑफर, लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज। एक वेळ अवश्य भेट द्या। गड इंग्लज शहरातील युवकांचं एक आशा स्थान म्हणजेच गड इंग्लज राष्ट्रवादी शहर प्रमुख सिद्धार्थ बन्ने। आपल्या शांत संयमी आणि मितभाषी स्वभावाने सिद्धार्थने नेहमीच कोणताच गाजावाजा न करता आपले वडील प्राध्यापक विठ्ठल बन्ने यांचे समाजसेवेचे व्रत अखंडित ठेवले आहे। वाढदिवसाच्या माझ्या सकाळची सुरुवात आपल्या जिल्ह्याचे नेते आमच्या सगळ्यांचं एक आदराचं स्थान आदरणीय नामदार मुशरीफ साहेबांच्या फोननी सुरुवात झाली। अगदी सकाळी लवकर त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्यांनी फोन केला आणि शुभेच्छा देऊन सुरुवात केली। आणि सगळ्यांना की वाढदिवस आज नको, कारण एकतर मराठा आरक्षणाचाही विषय चांगला होतोय, त्यांच्याही काही भावना होत्या आणि आज एक चांगला सण पाडव्याचा होता आणि सगळेजण आपापल्या पवित्र सणामध्ये साजरे करण्याच्या ह्याच्यामध्ये गुंतलेला सण आपण साजरं करणं बरं नव्हतं असं असताना देखील दिवसभर घरात आज नागरिकांनी हितचिंतकांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी घरात हजेरी लावून शुभेच्छा दिल्या आणि मला अगदी कृतकृत्य झालो, कारण माझ्यावर एवढे लोक प्रेम करणारे आहेत याचाच मला सार्थ अभिमान आहे। तुम्ही केव्हाही हाक मारा, मी तुमच्यासाठी सदैव असेन आणि आज माझं हे सगळं साजरं करत असताना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या लोकांनी माझा वाढदिवस अत्यंत अगदी भावनिक पद्धतीनं मग साजरा केला, मला शब्द सूचना झालेत, मी त्यांच्याही ऋणात राहणं पसंत करेन आणि त्यांच्यासाठी मी सदैव त्यांच्या मदतीला मी कायम हजर असेल। आपला वाढदिवस प्रतिवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने करायची त्याची नेहमीचीच सवय। यावर्षी त्याने रांगोळी स्पर्धा आणि गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करीत आपला वाढदिवस साजरा केला। राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सिद्धार्थ दादा बन्ने यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा। सिद्धार्थच्या 48व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्या वर्गाने 48 आकाशकंदील आकाशात सोडत ही दिवाळी सर्वांना सुख समाधान आणि ऐश्वर देणारी असावी अशी कामना व्यक्त केली। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडी।